महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आस्था फाउंडेशनच्या वतीने आधार वृद्धाश्रमामध्ये कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी कीर्तनकार श्यामराव महाराज लेंडवे व कुमारी हरिभक्त परायण अरुंधती गवळी यांचे कीर्तन वृद्धाश्रमामध्ये संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे अरविंद मोटे, जगदीश कोरे आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी श्याम महाराज लेंडवे यांनी मानवाच्या जीवनामध्ये आई वडिलांचे महत्व किती मोलाचे आहे याचे महत्व पटवून दिले. संस्कार जे काय करत असतो आपल्या लेकरावर तिथे आपली कुठेतरी चूक झालेली असते. आईचं कार्य काय असतं माहितीये का म्हणजे महाराज? थोडक्यात सांगतो तुम्हाला. नवरबायकोचं लग्न झालं म्हणजे महाराज वृद्ध आई घरात होती. रोज नवरबायकोची भावना व्हायला लागली आणि आईला वाईट वाटायला लागलं म्हणजे महाराज आपलं झालं गेले म्हणजे तर ह्याच्या सुख संसारात माझी जर अडचण होत असेल तर काय उपयोग आहे म्हणजे काहीच उपयोग नाही. बायकोचं ऐकून म्हणजे महाराज त्या मुलाने काय केलं माहिती आहे का? रोजच भांडणं, रोजच भांडणं, रोजच भांडणं म्हणजे त्या बायकोने त्या मुलाला शिकवलं म्हणजे महाराज तुमच्या आईला कुठेतरी नेऊन सोडून द्या म्हणजे महाराज त्याशिवाय आपला संसार सुटला तिथं काय हो म्हणजे महाराज. जे रे जे रे तू माझी बायकोनी तू सांगितलं तेच मी ऐकू अशा वृत्तीचे लोक निघाले म्हणले महाराज. आणि त्यांना आपल्या आईला खांद्यावर घेतला आणि जंगलाच्या मार्गाने गेला. खांद्यावर घेतल्यानंतर आईच्या म्हणजे महाराज चेहऱ्याला झाडाच्या फांद्या लागायच्या. ती आई काय करायची फांद्याचा पारा उडवायचा आणि असं टाकायला जायचं. यावेळी कुमारी हरिभक्त परायण अरुंधती गवळी यांनी आपल्या कीर्तनामध्ये रक्तदान व अन्नदान याचे महत्व पटवून दिले. रक्तदान कारण का रक्त इतकं पवित्र या जगामध्ये कोणतीच गोष्ट नाही. रक्तदान करणे ही खूप मोठी पवित्र गोष्ट आहे. त्याहून पलीकडे जाऊन सांगते तर अन्नदान करणं ही सुद्धा खूप पवित्र गोष्ट आहे. आणि ही आस्था फाउंडेशन खूप मोठा म्हणजे महान कार्य आहे बाबा तुमचं. सरांचं आहे, मॅमचं आहे, अजून आमच्या छायाना मानले त्यांच्याशी सुद्धा थोडस बोलता असतं. बरोबर आहे की नाही? खूप कार्य महत्वाचे आहे. कारण का तर समाजामध्ये अशी लोक खूप कमी येतात. अशी लोक खूप कमी येतात. आणि आपण म्हणतो का नाही की दारामध्ये एखादा याचकाला भिकारी आला तर आपण काय म्हणतो बाबा? एखाद्या वेळेस काही पण माणसं असतात, जा बाबा आमच्या दारात थांबू नको, पुढल्या घरी जा. म्हणतात का नाही? पुढल्या घरी जा म्हणतात बाबा. पण काय सांगतात? कारण का तर त्यांना आई वडिलांचा आशीर्वाद नसते. ज्या वेळेला आई वडील म्हणतात का नाही बा तुला कोण चूक दिसली ना तिथे चुकीला माफी करायची नाही आणि तुला काही चांगलं दिसलं का नाही तिथे आशीर्वाद दिल्याशिवाय राहायचं. श्यामराव महाराज लेंडवे यांचा सत्कार विजय छंझुरे यांनी केला तर कुमारी अरुंधती गवळी यांचा सत्कार निलिमा हिरेमठ यांनी केला. यावेळी आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँकेच्या महिला अध्यक्षा निलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, स्नेहा वनकुत्रे, विद्या माने, सुरेखा पाटील, वैशाली आळंद, आस्था फाउंडेशनचे अध्यक्ष विजय छंझुरे, आधार वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापिका कल्पना कोळी, सुनीता कोळी आदी उपस्थित होते.